नमस्ते मित्रांनो, सोमेश रत्न यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे। मंडळी, आषाढी एकादशी निमित्त एसटी महामंडळाने वारकऱ्यांच्या सेवेसाठी 5,000 बसेस सोडण्याचं नियोजन केलेलं आहे, त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, म्हणजेच वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने 5,000 विशेष गाड्या सोडण्याचं नियोजन केलेलं आहे। 25 जून ते 5 जुलै या दरम्यान या विशेष बस गाड्या धावणार आहेत। वाखरी येथील रिंगण सोहळ्यासाठी 200 अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत। आपण आता विभागनिहाय किती बसेस सोडण्यात येणार ते पाहूयात। संभाजीनगर विभागातून 1,200 बसेस सोडण्यात येणार आहेत। मुंबई विभागातून 500 बसेस सोडण्यात येणार आहेत। नागपूर विभागातून 100 बसेस सोडण्यात येणार आहेत। पुणे विभागातून 1,200 बसेस सोडण्यात येणार आहेत। नाशिक विभागातून 1,000 बसेस सोडण्यात येणार आहेत। अमरावती विभागातून 700 बसेस सोडण्याचं नियोजन केलेलं आहे। अशा प्रकारे सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी व वारकऱ्यांसाठी या बसेसचं नियोजन केलेलं आहे। या बसला सर्व सवलत योजना लागू होणार आहे, म्हणजेच अमृत योजना, महिला सन्मान योजना, दिव्यांग अपंग योजना, या सर्व योजना या बसेसला लागू होणार आहेत। 75 वर्षाच्या पुढच्या वृद्धांना या बसमध्ये मोफत प्रवास असेल। महिलांना अर्धं तिकीट असेल व इतर जे सवलतीचे आहेत त्या सर्वांना प्रत्येक सवलतीप्रमाणे तिकीट आकारणी करण्यात येईल। पंढरपूरमध्ये 4 बसस्थानक उभारण्यात येणार आहेत। चंद्रभागा, भीमा, पांडुरंग आणि विठ्ठल अशा प्रकारचे 4 बसस्थानक। अशाच प्रकारे रेल्वे विभागाने पण विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचं नियोजन केलेलं आहे। ते वेळापत्रक आल्यानंतर आपण जरूर या आपल्या युट्यूब चॅनलवर प्रसारित करू। अशाच नवनवीन माहिती घेण्यासाठी सोमेश रत्न युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा। धन्यवाद।